सावंत ऑर्गॅनिक फार्म म्हणजे आज आपण जो ऑर्गॅनिक जर म्हणतो, एक सेंद्रिय फार्म जो आहे त्याचं रोपटं आमच्या अण्णांनी आणि आईने लावलेलं आहे. सासरी आणि माहेरी दोन्हीकडे पण एक शेतीची संकल्पना ही पहिल्यापासूनच म्हणजे संकल्पना ही रुजलेलीच होती मनामध्ये. आणि मला पहिल्यापासून निसर्गाची अतिशय आवड असल्यामुळे शेतीकडे मी नकळतच वळल्या गेले. पूर्वी पारंपरिक शेती म्हणजे हा ऊसच आमच्या अण्णा करत होते. त्यानंतर आम्ही मग हळूहळू 2004-05 पासून असं ठरवलं की आपण थोडं सेंद्रियकडे वळूया. मला बरेच जण विचारतात की रसायनं घालून एवढं सगळं उत्पन्न वाढतंय, पैसे खूप मिळतात आणि तुम्ही ऑर्गॅनिक का करताय. तर खरं म्हणजे सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग करून शेतीचा पोत चांगला राहतोय. त्याच्यातून येणारं धान्य, कडधान्य, भाजीपाला आणि फळं ह्याच्यामुळं आपलं शरीर चांगलं राहतंय. रासायनिक खतांचा वापर हा शेतीचा पोत पण खराब करतो आणि मानवाच्या आरोग्यावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होतो. माणसाची प्रतिकार शक्तीच कमी झालेली आहे ही रसायनं खाऊन. पूर्वी ऋषीमुनी सुद्धा तेच करत होते, नैसर्गिक शेतीच होत होती. पण हल्ली मानवानं अतिशय पैशाच्या मागे लागत माणसाच्या आरोग्याचा विचार न करता की कुठली भाजी म्हणा कुठली फळं म्हणा एका रात्रीत ते पिकवतात. आणि हा विचार कोणीच करायला तयार नाही आहे की त्याचा मानवाच्या शरीरावर काय परिणाम होतोय. तर त्याच्या पाठीमागे आपलं आरोग्य चांगलं तर आपलं विचार चांगले, विचार चांगले तर कृती चांगली. मग आम्ही तिथे हळूहळू आमच्या सासऱ्यांच्या निधनानंतर आम्ही थोडासा आमचा कल हा सेंद्रिय शेतीकडे वळवला. टाकळी सिकंदर शेतीचा तिथला पोत म्हणा आणि तिथलं हवामान बघता असं लक्षात आलं की इथे फळबागा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. आणि विद्यापीठांना भेटी देत देत असं लक्षात आलं की आपण जर सेंद्रिय केलं तर हा जमिनीचा पोत पण आमचा सुधारायला लागला. आणि त्यातून जे आम्ही जी लिंबाची बाग जी लावली ती आम्ही त्याची मदर प्लांट आम्ही दापोली इथून आणलं. आणि आपण म्हणतो ना की चांगलं करत गेलं की निसर्गाची पण साथ लाभते आपल्याला. आणि शेती म्हणजे ही आईच आहे आणि आपण जर तिची सेवा केली तर मला नाही वाटत ती कुठली गोष्ट हे करते, ती भरभरून आपल्याला देते. आम्ही बहुपीक फळ पद्धत केलेली आहे, त्याच्यामध्ये केशररत्न आंबा आहे, नारळाचं पीक आहे, टीडी बानवली जातीचे नारळ आहेत, कालीपती चिको आहे, कांचन आवळा आहे, नंतर औषधी वनस्पतीचं संवर्धन केलं आहे. आमच्या सौभाग्यवतींच्या हिने नक्षत्र गार्डन आहे, बांधानी साग चंदन हे असं सगळं हे संवर्धन जोपासलेलं आहे. आपण म्हणतो ना श्रद्धा सबुरी, आपल्या फार्मवर शेतीवर पण आपली श्रद्धा भक्ती पाहिजे. आणि सबुरी म्हणजे संयम, ऑर्गॅनिकला थोडा संयम लागतो. तर ह्याचे रिझल्ट्स आणि यापुढचे दिवस ऑर्गॅनिकचेच आहेत. याचं सगळ्याचं रूपांतर म्हणजे लावला होता एक वृक्ष पण कधी असा नकळत वटवृक्ष झाला हे कळलं सुद्धा नाही. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण जर ही याच्यातनं उत्पादनं जर केली आणि ती जर आपण विकली
तर याचा नक्कीच आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणून मग ती मी फळांवरती प्रक्रिया केली आणि फळांवरती मोरा म्हणजे थोडक्यात आवळ्याचा मोरावळा केला, म्हणजे केशर जो आंबा आहे त्याचा आम्ही पल्प केला, त्याचा आम्ही जॅमसुद्धा केला. आणि त्याचा परिपाक म्हणून इथे कोल्हापूरमध्ये आम्ही सावंत्र सेंद्रिय मॉल इथे सुरू केला. खरं तर माझे वडील ऋषिभूषण कैलासवासी दिगंबरांना आणि माझी आई ती पण एक प्रगतशील शेतकरी कैलासवासी शकुंतला माऊली, मला कुटुंबाची साथ, माझ्या बंधू तानाजीराव ललिता त्यांची साथ आणि विशेष म्हणजे माझे सौभाग्यवती सौ पूजा सावंत या सर्व कुटुंबाची साथ मला मिळाली. तर पुढचे सगळे दिवस हे ऑर्गॅनिकचे आहेत आणि हेच ऑर्गॅनिकचं आपण सेवन केलं तर आपला जिल्हा, आपलं राज्य, देश हे आपण हेल्दी होऊ. आपण म्हणतो ना की कुठली गोष्ट स्वतः केल्याशिवाय ती कळत नसते, म्हणून आम्ही तुम्हाला अतिशय आग्रहानं मी म्हणजे आपल्याला सांगू इच्छिते की सेंद्रिय शेतीच तुम्ही करा, ती आपल्याला अतिशय चांगलं एक उत्पादन पण देऊ शकते आणि मुख्य म्हणजे की आरोग्यावर त्याचा अतिशय चांगला परिणाम होतो. महाराष्ट्र शासन, केंद्र शासन हे काही दिवसानं ऑर्गॅनिकच्या बाजारपेठात तयार करायचा त्यांचा पण संकल्प आहे. आपल्या शेतकरी बांधवांना बाजारपेठ पण मिळेल, चांगलं खायला मिळेल, आरोग्य चांगलं राहील. त्यामुळं आरोग्य चांगलं, हेल्थ चांगली कुटुंबाची, तर आपलं आयुष्य चांगलं.